नमस्कार, मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एकोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे बेबी केअर सिरीजमधला बाळाचं वजन वाढवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स मी आज सांगणार आहे. नवजात बाळाचं वजन वाढवण्यासाठी टिप्सवर ऑलरेडी व्हिडिओ झाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 6 महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी मी काही टिप्स सांगणार आहेत, ज्यांना तुम्ही आता वरचं खायला चालू केलेलं असतं. वरचं खायला कधी चालू करायचं, काय काय चालू करायचं, यावर सुद्धा व्हिडिओज येतील. तर 6 महिन्याच्या पुढच्या बाळांचं वजन कसं वाढवायचं, बऱ्याचदा जी आई असते तिलाच प्रश्न पडतो सगळ्यात जास्त की बाळाचं वजन योग्य पद्धतीने वाढतं आहे का. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बाळाच्या जन्माच्या वेळी जेवढं वजन असतं 6 महिन्यांनी ते वजन दुप्पट होतं, आणि जेव्हा बाळ 1 वर्षाचं होतं तेव्हा ते वजन 3 पट होतं. म्हणजे जन्माच्या वेळी जे बाळ 3 किलोचं असतं ते 6 महिन्यांनी 6 किलोचं होतं, आणि 1 वर्षापर्यंत त्याचं वजन 9 किलो असायला हवं. ते झालं एक परफेक्ट वजन. आता त्याच्यामध्ये पण असं वाटतं की बाळ गुटगुटीत नसेल, जाडू गोलू असं नसेल तर बाळ मग हेल्दी आहे का. एकदम असे गोल मटोल बाळच हेल्दी असतात असं काही नाही आहे. मी हे आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बाळाचं वजन किती असायला हवं या व्हिडिओमध्ये पण. बाळ ॲक्टिव्ह असणं इम्पॉर्टंट आहे, बाळाशी इम्युनिटी चांगली असणं इम्पॉर्टंट आहे, आणि बाळ प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देणं जे ॲक्टिव्ह असणं, बाळ व्यवस्थित खाणं पिणं, बाळ वारंवार आजारी न पडणं याला म्हणतात हेल्दी बाळ. बाळाची अंगकाठी ही आईवडिलांवर पण डिपेंड असते, त्याच्यामुळे तोही फॅक्टर इथे असतो की बाळ, काही बाळ बाळसं खूप धरतात, काही बाळांना बाळसं नसतं बट ते खूप हेल्दी पण असतात, काही बाळं नुसतीच बाळसेदार होत जातात मग ते ओबेस होत जातात. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी तिथे मग त्याप्रमाणे लक्षात घेतल्या पाहिजेत. तर आता बघूया 6 महिन्याच्या पुढच्या बाळांचं वजन वाढवण्यासाठी टिप. सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे आईचा आहार. कारण 6 महिन्याच्या पुढची बाळं ही अजूनही ब्रेस्ट फीडिंगवर असतात, साधारणतः 1.5-2 वर्षापर्यंत ब्रेस्ट फीडिंगवर असतात, तर आईचा आहार महत्त्वाचा आहे. आईने सर्व पोषणयुक्त आहार घ्यायला हवा. आई किती हेल्दी खाते तेवढं तिचं हेल्दी दूध तयार होईल आणि ते बाळाला मिळेल. त्याच्यामुळे आईच्या आहारात सर्व काही प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट, सर्व विटॅमिनयुक्त आहार असायला हवा. त्यानंतर दुसरी गोष्ट बाळाचा आहार. 6 महिन्याच्या पुढच्या बाळाला जे वरचं अन्न तुम्ही चालू करता, बऱ्याचदा मी असं बघितलं की बाळाला वरचं चालू केलं की लगेच दूध बिस्किट पण द्यायला चालू करतात. म्हणजे जरी प्युरिफॉर्म असेल तर ते दूध बिस्किट एकदम असं गाळ करून त्याला ते तसं खाऊ घालायचं, ते अवॉइड करा. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी मी बघितली आहे की मग बाळाला वरचं दूध पण चालू केलं जातं, मग बाळ रडलं, बाळाला भूक लागली की दूध पाज, बाळाला भूक लागली आहे, बाळ रडलं, दूध पाज, हे असंही केलं जातं. तर बाळाचं एक खाण्याचं स्केड्यूल तुम्ही तयार केलं पाहिजे. म्हणजे आता मी इथे एक एक्झाम्पल देते, जेव्हा बाळाला तुम्ही खायला चालू करता कधी कधी 5व्या महिन्यात 6व्या महिन्यात, तेव्हा बाळाला 1 महिनाभर तरी 1 टाईम, आणि म्हणजे समजा तुम्ही थोडं लवकर चालू केलं असेल तर 1 महिनाभर 1 टाईमच द्यायचं. जर 6व्या महिन्यात चालू केलं असेल तर 15-20 दिवस तुम्ही 1 टाईम द्या आणि त्याच्यानंतर 2 टाईम चालू करा. 7 महिन्याच्या बाळाला 3 टाईम द्यायला पाहिजे, 8 महिन्याच्या बाळाला 4 टाईम. आता ह्याच्यामध्ये पण कसं असतं की थोडंसं स्नॅक टाईपमध्ये कधी फ्रूटची प्युरी द्या, कधी व्हेजिटेबलची प्युरी द्या, कधी उपमा द्या 8 महिन्याच्या बाळामध्ये. सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ येतील, मंथ बाय मंथ बाळाला काय द्यायचं काय नाही द्यायचं सर्व येतील. एक थोडक्यात सांगते, 9 महिन्याच्या बाळाला 4 टाईम आणि तिथून पुढे 1 वर्षापर्यंत बाळाचं एक रुटीन सेट झालं पाहिजे, बाळाने 5 टाईम खाल्लं पाहिजे. आता ह्याच्यात पण तुम्ही बाळाला फोर्स करायचा नाही आहे, बाळ जेवढं खाईल तेवढंच द्या. आणि बाळाला मोबाईल तर ते सुद्धा खूप चुकीचं आहे. बाळाचं खाण्यामध्ये त्याने लक्ष राहत नाही किंवा ते तेवढं अंगी लागत नाही असं आपल्या एक बोली भाषेत आपण जे म्हणतो ते होतं, ती चूक करू नका. बाळाशी गप्पा मारा, बाळाच्या हातात टॉईज द्या, छोटे छोटे बोर्ड बुक्स मिळतात ते तुम्ही बाळाला द्या, म्हणजे ते त्यांना हाताळता येतात, त्याच्यात ते वेगवेगळे पिक्चर्स बघतात, सो त्याला ते इझिली नादी लागतात. नादी थोडंसं त्यांना सुरुवातीचं काही इंटरेस्ट असतो काही घास खाण्यापुरतं, पण नंतर काही ना काही हातात द्यावं लागतं, तर ह्या गोष्टी तुम्ही देऊ शकता. बोर्ड बुक्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ते चेक करा. त्यानंतर बाळाचा पोषणयुक्त आहार, मग त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, जसं की नाचणी, रवा,
त्याच्यानंतर रव्याचा तुम्ही कधी उपमा करू शकता, कधी शिरा करू शकता. साखर आणि मीठ बिलकुल वापरायचं नाही एक वर्षापर्यंत. त्याऐवजी खीर वगैरे करताना तुम्ही गुळाचा वापर करू शकता. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फळं, वेगवेगळ्या भाज्या, दलिया, वेगवेगळ्या डाळी, तांदूळ, म्हणजे सर्व काही त्याच्या आहारात आलं पाहिजे. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, सर्व विटॅमिनयुक्त असा सर्व संतुलित आहार हा बाळालासुद्धा मिळाला पाहिजे. तर हे सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचं आहे. 6 ते 1 वर्षाच्या बाळामध्ये जसं जसं तुम्ही वेगवेगळे आयटम्स बाळासाठी फूड आयटम्स तयार कराल तसं तसं त्याच्यामध्ये हे सर्व इन्क्लूड करत जा. दूध तर आलंच, दहीही बाळाला देऊ शकता, एग्स देऊ शकता नॉन व्हेजिटेरियन असाल तर, आणि जे काही बाळासाठी खायला बनवाल ते तेलामध्ये न बनवता ते तुपामध्ये बनवू शकता. जसं की उपमा करताय तर तो तुपामध्ये करू शकता. त्यानंतर बाळाचं खाण्याचे जे ट्रान्झिशन आहे जे ते 3 स्टेपमध्ये असलं पाहिजे. प्युरी, त्याच्यानंतर सेमी सॉलिड आणि मग सॉलिड. 6 ते 8 महिन्यापर्यंत तुम्हाला प्युरी फॉर्ममध्ये द्यावं लागतं. त्या प्युरी फॉर्ममध्ये सुद्धा थोडं ट्रान्झिशन करावं लागतं, अगदी एकदम दुधासारखं पातळ, नंतर हळूहळू घट्ट असं. सेमी सॉलिड आणि सॉलिड 1 वर्षाच्या बाळाला जसं आपण जेवतो तसं जेवण दिलं पाहिजे. बाळाच्या आहारात तुम्ही ड्रायफ्रूट्स पावडरचा समावेश करू शकता. बाळासाठी काही खीर वगैरे करता तेव्हा ही ड्रायफ्रूट पावडर त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बाळाच्या आहारात बटाटा, केळी, रताळे यांचा समावेश करा. कधीकधी साबुदाण्याची खीर देत जा, याच्याने वजन वाढायला मदत होते. बाळाचा आहार हा व्यवस्थित झाला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे बाळाची झोपसुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे. पुरेशी झोप झाली नाही तर बाळ चिडचिड करणार, सारखं रडणार. सो बाळाची झोपसुद्धा शांत होईल, पूर्ण होईल याची पण काळजी घ्यायला हवी. साधारण बाळ किती झोप घेतात, किती झोप त्यांनी घेतली पाहिजे तर 14-15 तास झोपतात बाळं. म्हणजे रात्री जशी जशी मोठी होतील तसं तसं रात्री 11-12 तास आणि वरचे 2-3 तास हे दिवसभरात 2 नॅप घेतात. ठीक आहे, तर आहार व्यवस्थित असला पाहिजे, बाळाची झोप चांगली झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळ वारंवार आजारी पडणार नाही, म्हणजे कुठलं इन्फेक्शन होणार नाही, म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टींचं हायजीन तुम्ही मेंटेन केलं पाहिजे. कारण शक्यतो जी लहान बाळं असतात जेव्हा रांगायला चालू करतात, चालायचा प्रयत्न त्यांचा असतो, इकडे तिकडे हात त्यांचा जातो, तोंडात बोटं घालणं, सो ह्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस 6 महिन्याच्या पुढच्या बाळांमध्ये जास्त वाढतात. सो ते हायजीन तुम्ही मेंटेन केलं पाहिजे, तेवढी स्वच्छता ठेवली पाहिजे जेणेकरून बाळ आजारी पडणार नाही. बाळाला सर्दी होत असेल तर हे कॉमन आहे. सर्दी जरी झाली तरी त्याला आजारी पडलं असं आपण म्हणू शकत नाही. सर्दीने बाळाची जेव्हा सर्दी होते तेव्हा बाळाची बॉडी ती रिकवरसुद्धा करते. इन्फेक्शन जेव्हा पोटातले इन्फेक्शन होतात, पोटातल्या इन्फेक्शनमुळे डायरिया होण्याचे चान्सेस असतात अशा वेळेला, म्हणजे लूज मोशन्स होतात, तो शरीरात वीकनेस येतो, त्यामुळे बाळाच्या वजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यातही जर लूज मोशन प्लस जर उलट्या होत असतील तर तिथे मात्र लक्ष देणं गरजेचं आहे. इन्फेक्शन होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या. तर हे सर्व झालं बाळाचं वजन कसं वाढवावं याबद्दल टिप्स. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.